म्हणजे तुझ्या घरच्यांना काहीच सांगितलं नाहीयेस तू? सांगितलं असतं तर त्यांनी सोडलंच नसतं मला. अरे लग्नाला नाही, निदान पुण्याला. घराबाहेरच पोड दिलं नसतं त्यांनी मला. अदिती ताईंना माहितीये ना सगळं? तिला फक्त माहितीये. त्यांनी घरी सांगितलं तर? नाही सांगणार ती. त्या माझ्याशी असं का बोलल्या फोनवर? बस कारण तिला माझ्या घरची परिस्थिती माहिती. म्हणजे शेवटी आपण तुझ्या घरच्यांशिवाय लग्न करतो? आय एम सॉरी. ठीक आहे. वासू कुठे आहेस तू? अरे इथे तुला शोधून शोधून जीव जायची वेळ आली आहे. माई मी पुण्याला आलो. पुण्याला? अरे कधी गेलास? आणि सांगितलं नाहीस काय ते? अरे याने तुला सांगितलं होतं ना की आता बाहेर कुठे पडायचं नाही म्हणून, मग का गेलास तू? बघ घरात असं शुभ कार्य आहे आणि तू अचानक न सांगता निघून गेलास, कसं दिसतं रे ते? यांना काय सांगू आता मी? हे बघ तू आत्ताच्या आत्ता निघून ये. जिथे असशील आणि जसा असशील तसा. वासू ऐकू येत आहे का तुला? माई मला ऐकू येत आहे पण मी ऐकू शकत नाही. म्हणजे का? आणि मुळात तू गेलासच का? हे बघ ते काय मला माहित नाही, तू ये. माई मी 17 तारखेच्या आधी नाही येऊ शकत. अरे बाळा असं कसं करून चालेल? 17 तारखेला तर कार्य आहे. म्हणूनच माई. वासू मी हात जोडते रे तुझ्या पुढे. हे खूप काळजी करतायत रे, तू ये. माई मी 17 तारखेलाच येईल. त्या पत्रिकेत आहे तसा दूर गेलास का रे आमच्यापासून? सोडून जाणार आहेस का रे तुझ्या माईला? माझ्यावरची माया सुद्धा आटली का रे मेल्या त्या ग्रहांमुळे? माई मी खरंच सांगतो, विश्वास ठेव माझ्यावर. मी परत येईन माई. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही कधीच. माई मी जे काही करतोय ना ते आपल्या घराच्या चांगल्यासाठी करतोय. मी परत येईन माई. 17 तारखेला मी परत येईन. माझी शपथ आहे वासू तुला. माई मी सांगितलं ना, मी 17 तारखेला येईन म्हणजे येईन. काहीही झालं तरी माई माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, दादांवर. अगं तुम्हाला सोडून द्यायची कल्पना मी स्वप्नात सुद्धा केलेली नाही. वासू. माई माई मला क्षमा कर. मी परत येईन माई. मी वचन देतो. वासू पण ठेवतो मी फोन. काम आहे मला. आता तुला कुठलेच प्रश्न विचारणार नाही. माझा खूप विश्वास आहे ना तुझ्यावर. तू काहीही चुकीचं करणार नाहीस. जे काही असेल ना ते सगळं फेस करण्याची माझी तयारी आहे. आय लव्ह यू. I love you too, Rumi.